जयसिंहपुरात पालखी मिरवणुकीने महालक्ष्मी यात्रेस सुरुवात. जयसिंहपूर येथील शाहूनगर विभागातील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस अभिषेक सवाद्य पालखी मिरवणूक आणि महाप्रसाद वाटपाने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर लोटल्याने शाहूनगर गर्दीने फुलून गेले होते. देवीचा अभिषेक व महापूजा संपन्न झाली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मंदिरात नगराध्यक्ष डॉक्टर नेतामाने, उपनगराध्यक्ष व राजर्षी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी ताराराणे आघाडीचे पक्षप्रतोद नगरसेवक बजरंग खामकर, नगरसेवक महेश कलगुडगी, राहुल बंडगर, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश माळी, उपाध्यक्ष प्रकाश घोडके, यात्रा कमिटी अध्यक्ष पैलवान विठ्ठलराव मोरे, उपाध्यक्ष अर्जुन देशमुख, कार्याध्यक्ष शैलेश अडके, सचिव अजित पवार, सोमनाथ माळी, रामचंद्र पाटील, गुरुदेव माळी, सचिन भोसले, अभय माळी, आनंदा माळी, प्रकाश साळोखे, विरगोंडा पाटील, श्रीपती माळी, हिंदूराव माळी, उमेश घोडके, प्रणव पवार, अभिजित नलवडे, नयन पवार, अमित साळोखे, निखिल पवार, दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी शहराच्या मुख्य मार्गावरून श्री ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात आली, त्यानंतर मार्गस्थ होऊन रात्री मंदिरात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या मिरवणुकीत हत्ती, धनगरी, ढोलपथक, बँजो, हलगी वादक सहभागी झाले होते. रात्री महाप्रसादाचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते झाले. यात्रेमुळे मंदिर परिसरात पाळणे, खेळण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर लागल्याने खरेदी व पाळण्यात बसण्याचा आनंद लुटण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. महानकार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.